आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज हाती आली आहे आणि आताची सर्वात मोठी बातमी आपण पाहतोय. पतीने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिची निर्गुण हत्या केल्याचं वर्ध्यातून समोर आलंय. भूगाव कंपनी समोरील घटना आहे. महिला 21 वर्षाची होती. दोघात वाद झाला होता. त्वरित माहिती मिळताच सावंगी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनाजी धडक घटनास्थळावर दाखल होऊन आरोपींना ताब्यात घेतलंय. पुढील कारवाई पोलीस करीत आहेत याचा आढावा आमचे प्रतिनिधी निलेश पिंजरकर यांनी घटनास्थळावरून घेतला आहे. जाणून घेऊयात निलेश पिंजरकर यांच्याकडून नेमकी काय बातमी आहे. किरण, आता आपण भूगाव स्टील प्लांट जवळ आणि त्या ठिकाणी वादातून पती पत्नी मध्ये वाद झाला आणि त्यामध्ये पतीने 21 वर्षीय पत्नीची निर्गुण हत्या केली आहे. आपण पाहू शकतो त्या ठिकाणी घटनास्थळावर आहो आपण आणि या ठिकाणी आत्ताच तातडीने सावंगी पोलीस या ठिकाणी माहिती मिळताच पोहोचले आणि त्यांनी मोका पंचनामा करून त्वरित आरोपीला ताब्यात घेतले आहे आणि त्या पत्नीचं शव देखील शवविच्छेदनाकरिता शासकीय रुग्णालय सावंगी शासकीय रुग्णालय वर्धा येथे पाठवण्यात आलेलं आहे. ही घटना नेमकी कशाने झाली याचा तपास सावंगी पोलीस निरीक्षक धनाजी धडक साहेब करीत आहे. स्टार महाराष्ट्रीसाठी निलेश पिंजरकर, वर्धा.